मित्रांनो नमस्कार, माझे नाव सुजाता आहे. मी आज तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे मी एका बॉडी बिल्डर कडून ठोकून घेऊ लागले आणि आज पण मी त्याच्याकडून नियमितपणे ठोकून घेत आहे. तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी कॉलेज करत होते. कॉलेजला असताना जशा बाकी मुली असतात तशीच मी पण होते. माझी घरची परिस्थिती खूप चांगली होती, त्यामुळे मी नेहमीच अगदी नीट राहत असे. माझे ड्रेसिंग सेन्स पण खूप जास्त चांगले होते आणि मला व्यायामाची आवड देखील होती, म्हणून मी जिमला खूप रेग्युलर जात असे. माझी फिगर म्हणूनच तर मी खूप चांगली बनवली होती. माझी फिगर 36-24-36 अशी होती. माझ्या फिगरचे दिवाने जसे कॉलेजमध्ये होते तसेच ते जिममध्ये पण होते, आणि म्हणूनच तर माझ्या मागे मुलांची लाईन नेहमीच लागलेली असत. मला पण त्याचे खूप कौतुक असे. माझ्या छातीला आणि त्याचे गोलाकार गोळे बघून पोरांचे डोळे असे काही मोठे होत असत की काही विचारू नका. माझी छाती, मांड्या, कंबर आणि टरबूज सगळेच त्यांच्यासाठी एक खजिना होते. मला पण मुले खूप आवडत असत. मी खूप आधीपासूनच अश्लील क्लिप्स बघायला चालू केल्या होत्या आणि त्यामुळे तर मला जास्तच खाज सुटली होती. एकदा तर मी एकाच रात्री 4-5 वेळा मी माझ्या चिमणीत बोटे घालून माझी खाज भागवून घेत असे. म्हणजे माझी खाज किती जास्त होती याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. माझी व्यायामाची आवड आणि माझी फिगर बघून मला माझ्या जिम मधील ट्रेनरने मला डायटिशियन होण्याचा सल्ला दिला, कारण आजकाल लोक खूप आपल्या तब्येतीच्या बाबतीत जागरूक झालेले आहेत आणि त्यामुळे माझे त्यात करिअर खूप चांगले होईल असे त्याचे म्हणणे होते. मी पण त्याच्यावर खूप विचार केला आणि मग त्यातच माझे करिअर करायचे ठरवले. त्यानुसार मी पुढे त्याचे शिक्षण देखील घेतले आणि माझे काम मी चालू केले. बघता बघता माझा त्यात चांगलाच जम बसला आणि माझ्याकडे खूप लोक येऊ लागले होते. त्यातच एकदा मला माझ्या जिम मधून एक ऑफर मिळाली. त्यांना माझी सर्व्हिस हवी होती. त्यांचे खूप बॉडी बिल्डर्स आजवर बाहेरच्या स्पर्धेत उतरले होते, पण आजवर कधीच त्यांना एक देखील बक्षीस आणता आले नव्हते. मी त्याच्यासाठी ओव्हरऑल सगळेच प्लॅन डिझाईन करून द्यावे आणि त्यांना स्पर्धेसाठी तयार करावे अशी त्यांची अपेक्षा होती. मी चांगली ऑफर असल्याने त्यासाठी होकार दिला. आजवर मी कधी असे काम केले नव्हते, म्हणजे बॉडी बिल्डर्स वगैरे असे, आणि त्यामुळे मी खूपच उत्सुक होते ते काम करण्यासाठी. मी माझे काम चालू केले आणि जिमला नियमितपणे कामासाठी म्हणून जाऊ लागले. पहिले काही दिवस माझे असेच गेले आणि मग एके दिवशी त्यांनी मला काही मुले दाखवली जी त्या स्पर्धेसाठी तयारी करत होती. ते तर सगळे एक से एक होते. कोणाला बघू आणि कोणाला नको असे मला होऊन गेले होते. त्या सर्वांची बॉडी खूपच मस्त होती आणि सगळेच कसे हट्टे कट्टे होते, त्यामुळे त्यांना बघूनच मी मनोमन खूप खुश झाले होते की अशा मुलांसोबत मला काम करायला मिळणार म्हणून. त्यात एक जण होता ज्याच्यावर माझे पटकन लक्ष गेले होते, कारण तो त्यात सर्वात उंच होता. साधारण 6 फूट उंची असेल त्याची आणि तो गोरा पण होता. त्याची बॉडी त्या सर्वात खूप उठून दिसत होती. खूप म्हणजे खूपच सेक्सी बॉडी होती त्याची. त्याला बघून तर माझ्या छातीचे मनुके असे काही पुढे आले होते की काही विचारू नका. माझी चिमणी पण हळूहळू करत फुगीर होत असल्याचे मला जाणवत होते. त्याचे नाव राकेश होते आणि तो आधी खूप वेळा स्पर्धेत उतरला होता, पण त्याला काही बक्षीस जिंकता आले नव्हते, त्यामुळे तो ते सगळे काही करण्यास तयार होता जे त्याला मी सांगणार होते. बाकी सगळ्यांना मी लवकरच बाजूला गेले, कारण स्पर्धेच्या कालावधी पर्यंत काही त्यांचे अपेक्षित रिझल्ट मिळणार नव्हते. फक्त राकेशच राहिला होता, त्यामुळे माझे सगळे लक्ष हे त्याच्यावर होते. जसे जसे मी त्याला ट्रेनिंग देत होते तसे तसे तो माझ्या जवळ येत होता. ते लोक लगेच कधी पण सांगा निकर वर येण्यास तयार असतात आणि त्याचे पण तसेच होते. त्याला जेव्हा जेव्हा मी कपडे काढायला सांगत असे तेव्हा तो लगेच निकर वर येत असे. तो निकर वर आला की काही क्षण तर मी आधी त्याच्या पूर्ण शरीराला बघून घेत असे.
त्याची ती कमालीची सेक्सी बॉडी बघून मी माझे मन भरून घेत असे आणि मगच काम करत असे. त्याला पण हे माहीत होते की मी त्याच्या शरीराला बघते. ते नंतर जसे आम्ही अजून जवळ येऊ लागलो तसे तो पण माझ्या बॉडीकडे बघू लागला. तो एकदा मला म्हणाला, मॅडम तुमची पण फिगर मस्त आहे. खरे तर आम्ही असे खूप कष्ट करून ही बॉडी मिळवतो, पण तुमची फिगर तर नॅचरलीच खूप मस्त आहे बघा. असे म्हणताच मी फक्त त्याच्याकडे बघून हसले, काही बोलले नाही. माझ्या लक्षात आले की त्याला आपण आता तेच पाहिजे होते जे मला पाहिजे होते. मी त्याला मुद्दाम सकाळी खूप लवकर प्रॅक्टिसला बोलावत असे. तेव्हा जिम मध्ये कोणीच नसे, त्यामुळे त्याला मला नीट बघता येत असे आणि सकाळी कोणीच नसल्याने त्याच्याशी जास्ती जवळीक देखील करता येत असे मला. त्या दिवशी तो निकर वर होता. त्याला मी वॉक करायला लावले आणि त्याच वेळी मी त्याचे थोडे शूटिंग केले. माझ्या मोबाईल मध्ये मी त्याला ते दाखवत असताना मी त्याला म्हणाले, राकेश बाकी सगळे ठीक आहे रे, पण हे बघ हे काय आहे. असे म्हणून मी त्याच्या सोट्याकडे माझे बोट केले व त्याला म्हणाले, अरे हा खूप मोठा दिसतो, नॅचरल दिसत नाही, त्यामुळे तुझे मार्क्स जातात. असे वाटते की तू आत मुद्दाम काहीतरी ठेवले आहेस. मी असे म्हणताच तो मला म्हणाला, मॅडम अहो तो खराच आहे, मी काही आत लावलेले नाहीये. असे म्हणत त्याने त्याची निकर झटकन खाली केली व तो पूर्णपणे माझ्या समोर नग्न उभा राहिला. त्याचा तो भला मोठा सोटा बघून मी वेडीच झाले. मी तो अजिबात मागचा पुढचा विचार न करता माझ्या हातात घेतला आणि त्याला म्हणाले, अरे मग याला शांत तरी कर, म्हणजे तो थोडा बारीक दिसेल आणि याला कसा शांत करायचे ते मला माहित आहे. असे म्हणून मी त्याचा सोटा माझ्या हाताने हलवू लागले. माझा हात जसा त्याच्या सोट्याला लागला तसा त्याचा आकार खूपच मोठा झाला आणि तो मोठ्या डौलात उभा राहून इकडे तिकडे करू लागला. आमच्याकडे फार वेळ नव्हता आणि म्हणून मी लगेच खाली बसले आणि तो सोटा मी माझ्या तोंडात घेतला. त्याचा तो भला मोठा सोटा मी कसा बसा माझ्या तोंडात घेतला आणि त्याच्यावर तुटून पडले. व्योग व्योग करत मी माझे तोंड एकसारखे मागे पुढे करत होते आणि त्याचा सोटा चोकून काढत होते. आधीच माझ्या थुंकीने तो ओला झाला होता आणि त्यामुळे मला त्याला चोकताना अजिबात त्रास होत नव्हता. त्याने मला तसेच फिरवले आणि तो खाली झोपला. मी त्याच्याकडे माझे टर्बोज केले आणि वरूनच मी त्याचा सोटा चोकू लागले होते. त्याने माझी पॅन्ट तशीची थोडी खाली केली आणि त्याने त्याच्या जिभेने माझे टर्बूज चाटायला चालू केले. त्याची जिभ सरसर करत माझ्या टर्बूजच्या भोकावरून जशी फिरत होती तशीच ती माझ्या चिमणीवरून पण फिरवू लागली होती. सरसर करत त्याची जिभ जशी माझ्या चिमणीवरून फिरू लागली तसे माझ्या चिमणीचे पदर मोकळे झाले आणि ती ओली झाली. त्याने मग मला झटकन खाली घेतले आणि त्याने माझे दोन्ही पाय फाकवले. माझ्या चिमणीवर तो त्याचा सोटा रगडू लागला. इकडे तिकडे तो त्याचा सोटा माझ्या चिमणीवरून रगडत होता आणि त्यामुळे मी खूपच बेभान आले होते. त्याने मग हळूहळू करत माझ्या चिमणीत त्याचा सोटा कोंबला. पूर्ण आत त्याचा सोटा जाताच त्याने जोरजोरात त्याची कंबर हलवायला चालू केली. काच 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 करत त्याने त्याची कंबर मागे पुढे करून मला ठोक ठोक ठोकून काढले आणि मग त्याचे सगळे गरम पाणी शेवटी त्याने माझ्या चिमणीत सोडले आणि मग कुठे आम्ही दोघे पण शांत झालो. तेव्हापासून आम्ही रोजच ही मजा घेऊ लागलो.